कसबा बावडा या ठिकाणी तणाव आहे. दुर्गा दौडच्या मार्गावर टिपू सुलतान संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य लिहिण्याने तणाव निर्माण झालाय. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने टिपू सुलतानचं उदात्तीकरण करण्याच्या हेतूने स्टेटस ठेवला आणि त्यामुळेच तणाव निर्माण झालाय. आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. कोल्हापुरात कसबा बावड्यामध्ये तणावाचं वातावरण आहे. टिपू सुलतानचं उदात्तीकरण केल्याच्या मुद्द्यावरून मोठ्या संख्येनं लोक एकत्र आलेले आहेत. कसबा बावडा परिसरात सध्या तणावाचं वातावरण दिसतंय. टिपू सुलतानासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य लिहिलेलं होतं, स्टेटस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याचं उदात्तीकरण केल्याचा आरोप होतो. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया. प्रताप, मोठ्या संख्येनं लोक एकत्र आल्याचं दिसतंय, काय त्यांचं म्हणणं आहे, काय नेमकी अधिकची माहिती? आपण पाहिलं की कसबा बावड्यातली ही दृश्य आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे हिंदू समाज आहे किंवा एकूण तरुण आहे ते जमा झालेले होते, पण पोलिसांनी त्यांना समजावलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही जो कोणी असेल अशा प्रकारचं जे वक्तव्य लिहिलं असेल किंवा वाक्य लिहिलं असेल त्याचा आम्ही शोध घेऊ अशा प्रकारचं आजपासून पोलिसांनी दिलेलं आहे. त्यामुळे आता जे हिंदू बांधव जो आहे किंवा हिंदू समाज एका बाजूला सरकलेला आहे, पण पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या कसबा बावड्याच्या भगवा चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच आपण पाहतो की दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त या बावड्यामध्ये दुर्गा दौडचं आयोजन केलं जातं आणि या दुर्गा दौडच्या मार्गावरच टिपू सुलतान यांचं उदात्तीकरण करणारं जे वाक्य आहे ते लिहिलेलं होतं, त्याला घेऊन या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी संघटना किंवा एकूण त्यांचे कार्यकर्ते जमा झालेले होते. त्यांनी पोलिसांना विचारलेलं आहे की आरोपी कोण आहे, त्याला तातडीने अटक करा, जर आरोपीला अटक केलं नाही तर आम्ही आमची पुढची भूमिका घेऊ अशा प्रकारचा मुद्दा मांडलेला. त्यामुळे आपण पाहतो की या कसबावाडा परिसरात एकूण तणाव आपल्याला सध्या पाहायला मिळतो, पण पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारची जे तणावाची परिस्थिती आहे ती आहे, पण कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी सध्याच्या घडीला घडलेला नाहीये. नक्कीच नक्कीच. प्रताप, तुम्हाला विनंती करेन, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा. ही महत्वाची घडामोड आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा सांगूया. कोल्हापूरच्या कसबा बावडामध्ये तणावाचं वातावरण होतं. मोठ्या संख्येनं हिंदू समाज बांधव एकत्र आलेले होते. टिपू सुलतानचं उदात्तीकरण केल्याचा आरोप होता. दुर्गा दौडच्या मार्गावरच हा सगळा प्रकार घडलेला होता. टिपू सुलतानासंदर्भातील वक्तव्य याच मार्गावर आढळलेलं होतं आणि त्यामुळेच हिंदू समाज बांधव हे एकत्र आलेले होते आणि त्यांनी या संदर्भात जाब विचारलेला होता. मात्र पोलीस प्रशासनानं आत्ता या संदर्भात समजूत काढत या सगळ्या तरुणांना परत पाठवलेले कारवाईचं आश्वासन देण्यात आलं. आज कसबा बावड्यामध्ये नवदुर्गा दौड दुसरा दिवस आहे आणि गेली कित्येक वर्षाची ही आमच्या कसबा बावड्यातील हिंदू समाजाची परंपरा आहे की कसबा बावड्यामध्ये प्रत्येक दिवशी नवदुर्गा दौड केली जाते आणि यामध्ये सर्व हिंदू समाज तसेच बहुजन समाज देखील सामील असतो. आबाल वृद्ध तसेच स्त्रिया देखील सामील असतात. पण याचं गांभीर्य या लोकांनी न घेता त्यांनी समाजकंटकांनी या मार्गावरच टिपू सुलतान भारत का बादशाह अशा पद्धतीचं ऑइल पेंटनं रस्त्यावर त्याचं लिहिलेलं आहे आणि ह्याचा हा जाहीर निषेध करण्यासाठी समस्त हिंदू बांधव आज इथे एकत्र आलेले आहेत. नेमकं काय घडलं याबद्दल आता आपण ऐकलेलं आहे. आता पोलिसांकडून या संदर्भात अर्थातच खबरदारी घेतली जाते. अपडेट तुमच्याकडनं प्रताप वेळोवेळी घेत राहू. तुमचा धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण सह्याद्रीची उंची म्हणजे 24.